नमस्कार मी हर्षाली हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध अर्थ शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे बारावी नंतरचे सर्वोत्तम पर्याय आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सीए व शिक्षण तज्ञ निलय मेहता सर स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये थँक्यू सीए व शिक्षण तज्ञ निलेय मेहता सर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी अनेक नामांकित अवॉर्ड्सने गौरवण्यात आला आहे तसंच सरांनी त्यांच्या विविध कार्यक्रमातून एक, ला एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देखील केलेलं आहे या कार्यक्रमात आज आपण बारावी नंतर बिझनेसमॅन म्हणजेच एंटरप्रिनर बनण्यासाठी किंवा जॉब मिळवून यशस्वी करिअर करण्यासाठी शिक्षणाच्या सर्वोत्तम पर्यायांवर व त्याबाबत असलेल्या पालक व विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या शंकांवर चर्चा करणार आहोत आणि आजच्या चर्चेत सीए व शिक्षण तज्ञ मेहता पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील बऱ्याच शंकाचं नक्कीच समाधान करतील तर सुरुवातीला आपण बारावी नंतर बिझनेस करिअर या विषयाकडे पाहूयात तर सर बारावी नंतर बिझनेस शिक्षण घेणं का महत्वाचं आहे बिझनेस शिक्षण का घेणं महत्वाचं आहे पहिली गोष्ट हे युग बिझनेस आहे सध्या आणि हे कोणी घ्यायला हवे सर ते पण सांगा कोणी घ्यायला पाहिजे हे शिक्षण अच्छा तर हे पहिली गोष्ट का महत्वाचं आहे हा प्रश्न कारण हे युगस बिझनेसचं आहे खरं तर तुम्ही बघताय की लोक इंजिनिअरिंग ड्रॉप आउट करतायत आणि बिझनेसमध्ये येत आहेत झुकेरबर्ग सारखे असतील बिलगेट सारखे असतील त्यांच्या पावलावर पावलं टाकून येत आहेत जॉबमध्ये कित्येक वर्ष जॉब करणारी लोक स्टार्टअप मध्ये याय लागली आहेत चार टँक सारखे प्रोग्राम सक्सेसफुल व्हायला लागले आहेत आय आय टी एस मध्ये होड लागली आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यावर पण आपण बिझनेसमध्ये उतरायचं कारण ह्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात यायला लागली आहे जी श्रीमंती जे ऐश्वर जे समाधान जी सामाजिक प्रतिष्ठा आणि आयुष्य आनंदाने आपल्या पद्धतीने जगण्याची मुभा जी बिझनेस मध्ये आहे ती दुसरीकडे कुठेच नाही म्हणून आज लाखोनी लोक बिझनेस येत आहेत म्हणूनच मी म्हणेल तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की कोणी यावं तर प्रत्येक प्रत्येकानी ह्या सेक्टरमध्ये यावं जो पण स्वप्न बघतोय की मला पण श्रीमंत आयुष्य एक समाधानी आयुष्य जे समाजाला काही कॉन्ट्रीब्युट करेल आणि जिथं महत्वाचं म्हणजे मी स्वतःच्या पद्धतीनं स्वतःच्या टर्म्सवर जगू शकेल हे ज्याचंही स्वप्न आहे त्या प्रत्येकाने त्यातल्या त्यात खास करून हुशार नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या मुलांनी तर नक्की यावं मी आज पण माझ्याकडं बघतोय एन आय मध्ये स्मार्ट बीबीला अशी बरीच मुलं येत आहेत जी पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्केची आहेत तर हुशार मुलांनी तर नक्कीच अगदी साठ सत्तर टक्के वाल्यांनी पण ह्या क्षेत्रात यावं भले तुमचा घरचा बिझनेस असो किंवा नसो प्रत्येकानी जर मोठा बिझनेसमन व्हायचा आहे किंवा खरं तर बिझनेस लीडर घडण्यासाठी म्हणून बिझनेस शिक्षण क्षेत्रात यायलाच हवं नक्कीच आता तुम्ही म्हणाला की हुशार विद्यार्थ्यांनी पण मोस्टली हुशार विद्यार्थी जे असतात ते इंजिनिअरिंग सीए डॉक्टर यामध्ये येतात तर तुम्ही म्हणता की हुशार मुलांनी पण यामध्ये यायला पाहिजे असं का हो ही सर, तर गोष्ट माझ्यावर पण झाली आणि लाखो शेकडो मुलं म्हणेन मी काउन्सिलिंगला जेव्हा जातो तेव्हा हा प्रश्न विचारतात की सर आम्ही हुशार तर आम्हाला पहिल्यापासून हेच सांगितलं जातं की इंजिनिअरिंगला जा सीए ला जा डॉक्टरला जा पण मी एक गोष्ट विचारेन जगातलं नंबर वनचं करिअर हे नंबर वन लोकांसाठीच पाहिजे ना अशा बरोबर तर मग तुम्ही नंबर वन आहात जर तुम्ही हुशार आहात तर तुम्ही डेडिकेटेड आहात स्मार्ट आहात हुशार आहात यू डिझर्व अ नंबर वन करिअर मग खरंच बिझनेस नंबर वन करिअर आहे का तर हर्षली मला काही उत्तर सांगा तुम्ही जर जगातली एक हजार सर्वात श्रीमंत लोक किंवा आपल्या जिल्ह्यातली आपल्या शहरातली विचार करा तुम्ही हजार श्रीमंत लोक काढली तर ह्याच्यात मेजॉरिटी सीए डॉक्टर इंजिनियर का बिझनेसमन बिझनेस लिडर सापडतील तुम्हाला कोण सापडतील बिझनेसमॅन ऑब्व्हियसली ऑब्व्हिअसली बर सामाजिक प्रतिष्ठेचा सा विचार करूयात मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला स्टेजवर असणं अवॉर्ड फंक्शन मध्ये अवॉर्ड द्यायला असणं मोठ्या मोठ्या संस्थांची पद भूचवणं ही लोक तरी इंजिनियर्स डॉक्टर्स ए असतात मेजॉरिटी की बिझनेसमन असतात सेम इज द थिंग अबाउट समाधान म्हणजे मोठे मोठे डोनेशन देणारे टाटासारखे लोक असू देत सामाजिक संस्था चालू करणारे हे मोठे मोठे बिझनेसमनच आहेत आणि स्वतःच्या टर्म्सवरती आयुष्य जगणारे पाहिजे तेव्हा वर्ल्ड टूरवर जाणारे मोठ्या मोठ्या याच किंवा अशा इंटरनॅशनल प्रॉपर्टीजमध्ये हिंडणारे हे मेजॉरिटी बिझनेसमनच असतात कारण हे, हे करिअरच नंबर वन आहे म्हणून मी सर्व जी नंबर वन मुलं आहेत ना ट्वेल्थ मध्ये कॉमर्स ची असू देत किंवा सायन्सची त्यांना सांगेन की यू डिझर्व अ नंबर वन करिअर म्हणून बिझनेसच्या करियर मध्ये या आणि अशा पद्धतीचं एज्युकेशन घ्या ज्या पद्धतीनं आम्ही स्मार्ट बीबीए मध्ये शिकवतो आणि मोठे मोठे बिझनेस लीडर्स बना सर स्मार्ट बीबीए स्मार्ट बीबीए म्हणजे काय स्मार्ट बीबीए हा एन आय न चालू केलेला एक कोर्स आहे ज्या कोर्स मध्ये बिझनेस लीडर घडवले घडवले जातात आणि भारतातील अगदी खात्रीशीरपणे नंबर एक बीबीए देणारं सर्वोत्तम बीबीए म्हणजे स्मार्ट बीबीए ह्या स्मार्ट बीबीए मध्ये आम्ही अगदी पहिल्या वर्षापासून बिझनेसच्या पाचही अंगांमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये फिनान्स आला मार्केटिंग आला एच आर आला टॅक्सेशन आणि लॉ लिगॅलिटी झाला आणि बिझनेसची मॅनेजमेंट बिझनेस स्टार्ट केल्यापासून तो एक्सपांड कसा करायचा ह्या पाचिक क्षेत्रांमध्ये डीप नॉलेज देतो आणि ह्या डीप बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स दिल्या जातात भारतातलं असं एकमेव बिझनेसचं शिक्षण जे प्रॅक्टिकली बिझनेस शिकवत आहे जे फ्युचरमध्ये करावं लागणार आहे ते आज शिकवत आहे मधून टेक्नॉलॉजी मधून प्रॅक्टिकली बिझनेस शिकवला जातोय स्मार्ट बीबीए मध्ये दुसरी गोष्ट होती ती म्हणजे प्रत्येक मुलाला पर्सनल अटेन्शन देणारा एकमेव कोर्स चाळीसच विद्यार्थी आम्ही घेतो आणि त्या चाळीस विद्यार्थ्यांकडे पर्सनल लक्ष देऊन त्यांचे लिडरशिप स्किल्स स्टडीज टेक्नॉलॉजी ह्या सगळ्यात त्यांची डेव्हलपमेंट करतो आणि तिसरी गोष्ट ह्याच्यात पर्सनल अटेन्शन बरोबर ती म्हणजे ऍक्च्युअल लागणाऱ्या बिझनेसमध्ये तर सक्सेस मिळतंच पण त्याच्याबरोबर ह्या मुलांचं लाईफ पण घडेल त्यांना लाईफची गॅरंटी देणारा हा असा कोर्स आहे कारण इथे स्टडीज बरोबर स्पोर्ट्स म्युझिक गॅदरिंग मेडिटेशन ह्या सगळ्या माध्यमातून हेल्थ वर्कआउट्स योगा ह्या सगळ्यातून फक्त अभ्यास आणि सक्सेसच नाही तर संपूर्ण आयुष्य घडवलं जातं तर इन शॉर्ट स्मार्ट बीबीए बिझनेस बिझनेस लीडर घडवणारा भारतातील सर्वोत्तम बीबीए आहे जो शंभर टक्के प्रॅक्टिकल शंभर टक्के पर्सनल अटेंशन, आणि शंभर टक्के लाईफ गॅरंटी प्रत्येकाला देतो नक्कीच सर थोड्याच वेळापूर्वी आपली चर्चा झाली की हुशार मुलं जे आहेत ते इंजिनिअरिंग आणि सीए करतात बरोबर पण ते करून पण बिझनेस करता येतो ना मग वेगळा बिझनेस शिकायची काय गरज आहे म्हणजे कोर्स करण्यापेक्षा दुकानावर बसून किंवा पाच सहा वर्ष जॉब केला तरी पण बिझनेस रेडी होऊ शकतात ना मग असं का हो हो हा समज आहे बऱ्याच जणांमध्ये आणि एकेकाळी तो बरोबर पण होता कित्येक तरी जुने बिझनेसमॅन आपण बघतो की ज्यांनी तर खूप एज्युकेशन घेतलं नाही पण तो काळ वेगळा होता हर्षाली आणि तुम्ही पण लक्षात घ्या आजचा जर बिझनेसमन व्हायचंय हो तर पहिली गोष्ट झाली कॉम्पिटिशन खूप वाढली कित्येक लाखोनी लोक येत आहेत बिझनेसमध्ये दुसरी गोष्ट झाली टेक्नॉलॉजी आली म्हणून आज अमेझॉन फ्लिपकार्ट आपल्याला चॅलेंज द्यायला लागले आज जर बिझनेस लिडर घडायचंय तर मला लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आलं ऑनलाईन बिझनेसेस कसे करायचे हे सगळं यायला पाहिजे म्हणून शिकणं गरजेचं आहे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आज जॉब न शिकता पण मिळतोच ना कुठे पण बारा पंधरा हजारचा जॉब केला ऑफिस बॉय झालं पण हा कसे जॉब मिळतात एकदम लो प्रोफाईल मधले जॉब मिळतात हाय प्रोफाइलला जायचं असेल तर यु शुड बी इंजिनियर यु शुड बी डॉक्टर यु शुड बी सी ए जर जॉबला जायचंय हाय प्रोफाईलच्या पद्धतीनं लो प्रोफाईलचा बिझनेसमन नक्की घडू शकतो विदाउट शिकता पण जर तुम्हाला बिझनेस लीडर व्हायचं असेल ना तर मात्र तुम्हाला हाय लेवलचं एज्युकेशन गरजेचं आहे आणि बिझनेस लीडर म्हणजे मला म्हणायचंय काय नुसतंच किराणा दुकान चालवतोय किंवा कपड्याचं चा दुकान आयुष्यभर चालवतोय तो एक बिझनेसमन झाला जो नॉर्मल जीवितांसाठी करतोय पण बिझनेस लीडर तो जो टाटा अंबानी अदानी सारखं एरोप्लेन इंडस्ट्रीमध्ये केमिकल इंडस्ट्रीमध्ये कपड्यांच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत स्वतःच्या एज्युकेशन संस्था आहेत ते बिझनेस करत बसत नाहीत ते लीड करतात आणि हे लीड करायचं असेल तर बिझनेस शिकावा लागतो आणि त्याच्यासाठी स्मार्ट बीबीए सारखा अस्खलित सुंदर आणि पूर्ण लिडरशिप शिकवणारा कोर्स हा करावाच लागतो फक्त शॉपवर बसून किंवा जॉब करून हे स्किल्स तुम्हाला कुणीही शिकवणार नाही म्हणूनच इंजिनिअरिंग वगैरेकडे जाऊन चार पाच वर्ष उगीच वाया घालवायची त्याच्यापेक्षा हे शिका नंतर बरेच जण बिझनेसलाच येत आहेत त्याच्यापेक्षा हे शिका आणि बिझनेस मध्ये उतरा हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे नक्कीच सर तुम्ही आता स्मार्ट बीबीए बद्दल एवढं सांगितलं की हा सर्वोत्तम आहे पण हा सर्वोत्तम का आहे स्मार्ट बीबीए सर्वोत्तम का आहे पहिली तर गोष्ट मी तुम्हाला म्हटलं की सगळ्या पाचवी गोष्टी हा सुंदर पद्धतीने शिकवतोय स्मार्ट बीबीएसा कोर्स बिझनेसला लागणाऱ्या पाचही सेक्टरमध्ये प्रॅक्टिकल स्किल्स दिले जातात टेक्नॉलॉजी शिकवली जाते नॉलेज दिलं जात आहे त्या मुलाला पर्सनल अटेन्शन देऊन त्याचं एंटायर लाईफ क्रिएट केलं जात आहे त्याला यश खात्रीशीर मिळतंय आणि जगातल्या नंबर वन करिअरसाठी तयार होतोय त्याच्यामुळं मी नाही म्हणत हे वाक्य माझे स्टुडंट्स त्यांचे पॅरेंट्स आणि एन आय बी मध्ये येणारे शेकडो एक्सपर्ट्स म्हणतात एका एक्सपर्टनी तर अगदी मत व्यक्त केलं होतं सर मी एमबीए कॉलेजेसला पण शिकवतो पुण्यातल्या टॉपच्या तिथल्या एमबीए मुलांमध्ये ज्या क्वालिटीज नाहीयेत त्या तुमच्या बीबीएच्या थर्ड इयरच्या मुलांमध्ये दिसतात आणि ही पोचपावती मला जास्त महत्वाची होती कित्येक पॅरेंट्स सांगतात की माझा मोठा मुलगा टॉप कॉलेजमधून इंडियातल्या टॉप कॉलेजमधून एमबीए झालाय पण जो तुमच्याकडचा स्मार्ट बीबीए करणारा माझा धाकटा मुलगा परफॉर्म करू शकतोय तेवढ्या मोठ्या मुलाला कॉन्सेप्ट क्लिअर नाहीयेत सर आणि माझ्या इथला प्रत्येक मुलगा ही तेच सांगतो सर वी आर प्राऊड त्याच्यामुळे कित्येक टॉपच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेली मुलं मी नाव नाही घेऊ शकत इथे पण आला विजिटला की मी नक्की त्या मुलांची भेट घालून देईल सेकंड थर्ड इयर सो कॉल्ड टॉप कॉलेज मधून केलेली मुलं तिथल्या ऍडमिशन कॅन्सल करून पुन्हा माझ्याकडे येत आहेत आणि स्टार्ट पासून स्मार्ट बीबीए करतायत एवढं सगळं जर असेल आणि इतकी छान जर ग्रोथ होत असेल ज्या पद्धतीनं मुलं ग्रो होत आहेत आणि ज्या पद्धतीनं फीडबॅक येत आहेत मीच नाही सगळं जग म्हणायला लागलंय की एन आय स्मार्ट बीबीए हे भारतातल्या कुठल्याही बीबीए कॉलेजपेक्षा सर्वोत्तम आहेच निश सर आता या स्मार्ट बीबीए बद्दल मला पण किरेसिटी झाले की यामध्ये असं नेमकं काय वेगळं आहे आणि याचे काय फायदे आहेत मी मगाशी थोडक्यात सांगितलं होतं की काय वेगळं आहे मी आता थोडस सविस्तर सांगतो पहिली गोष्ट नॉर्मल बीबीए मध्ये एक कुठलं तरी स्पेशलायझेशन असतं स्मार्ट बीबी मध्ये तुम्ही बिझनेसच्या पाचही अंगांचं स्पेशलायझेशन करताय फिनान्स मार्केटिंग प्लस डिजिटल मार्केटिंग एच आर स्टाफ मॅनेजमेंट पुढची अकाउंट टॅक्सेशन लिगॅलिटीज आणि बिझनेस मॅनेजमेंट अगदी बिझनेस स्टार्ट होण्यापासून ते त्याचं ग्लोबल एक्सपान्शन कसं करायचं ह्या पाचही एरियामध्ये त्याच्यात नुसतंच नॉलेज नाही तर नॉलेज बरोबर वर स्किल्स दिले जातात आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल इतक्या भरपूर प्रमाणात प्रोजेक्ट आहेत स्टुडंटच्या व्हिजिट आम्ही वेगवेगळ्या बिझनेसला देतो इंडस्ट्रीमधल्या एक्सपर्ट्सला आम्ही एल एफ एल सारख्या प्रोग्राम्स मध्ये इन्व्हाइट करतो मुलं त्यांच्याशी दिवस दिवसभर गप्पा मारून प्रॅक्टिकल संपूर्णत शिकून घेतात टेक्नॉलॉजी एस पी टॅली शिकवल्यामुळं आणि त्याच्यावरती भरपूर सराव करून घेतल्यानं मुलांना कॉन्फिडन्स गुणा येतो गुणा ही सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तिसरा जो मी एक अॅडवांटेज म्हणेल की थर्ड फिफ्थ सेम मध्ये लास्ट सेमिस्टर मध्ये ह्या मुलांना सगळं शिकवून झाल्यावर रिटेल मॅनेजमेंट बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट बिझनेस इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट कशी करायची किंवा कशा पद्धतीनं ऑनलाईन बिझनेसेसची मॅनेजमेंट करायची हे सगळ्याचे फिनान्शियल मॉडेलिंग बनवणं मार्केटिंग मॉडेल्स बनवणं एच आर आणि सिस्टमचे मॉडेल बनवणं हे जे भरपूर प्रोजेक्ट दिले जातात आणि माझ्या इथला मुलगा स्मार्ट बीबीएचा हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट होतो ही खूप मोठी ताकद आहे त्याच्याबरोबर पर्सनल अटेन्शन आलंच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईफ घडवणं आदर्श आयुष्य संस्कार चारित्र्य संस्कृती ह्या सगळ्यांचा अंतर्भाव असणारं हे असं एकमेव बीबीए आहे आज त्याच्यामुळे जर रिझल्ट बघितलेत ना हर्षाली मॅम तर माझ्याकडची कित्येक मुलं ज्यांना अगदीच सुरुवातीला जॉबला लागायचं आहे बिझनेस करायच्या आधी एकतर थर्ड इयर मधली जवळजवळ नव्वद टक्के मुलं कॉन्फिडन्स झाली आहेत की सर आयुष्यात बिझनेस करणार आणि बिझनेस लीडर होणारच हा कॉन्फिडन्स आलाय त्यांच्यामध्ये आणि तात्पुरतं जेव्हा ती इंटर्नशिप जाताय साठी जात छान छान कंपनी त्यांना पटापट पिकअप करतायत ते परफॉर्म छान करतायत सीएफए ला एमबीए गेले ला गेलेली मुलं त्यांचा परफॉर्मन्स एवढा वाढलाय की त्यांचे फोन येतात पुढून सर इतका परफॉर्मन्स छान आहे अगदी युके युएस ला काही एमबीए करतायत ते म्हणतात की सर आपलं हे मेजॉरिटी झालंय सगळं आय डोंट फील की हे नवीन आहे काही माझ्यासाठी ही जी सगळी ग्रोथ आहे बिझनेसमध्ये काम करणाऱ्या मुलांचेही पॅरेंट्स सांगतात सर वी आर हॅपी वी वे आर व्हेरी मच हॅपी जसं लातूर मधून बरेच पॅरेंट्स आहेत की जे मला कायम कॉल करतात सर वी वे आर व्हेरी हॅपी तर हे सगळं साध्य झालंय स्मार्ट बीबीएनं आणि तुम्हाला घडवणं प्रत्येक मुलाला बिझनेस लिडर बनवणं त्याला सगळा फायदा देणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे या स्मार्ट बीबीएचा नक्कीच तर सीए व शिक्षण तज्ञ निले मेहता यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया सदियों से जिस एलोवेरा से लोग छान हमने किया उस पर वैज्ञानिक अनुसंधान और ये पाया कि पतंजलि एलोवेरा जेल से तीन से सात दिन में पिंपल्स रिंकल्स डार्क सर्कल ठीक हो जाते हैं वे इचिंग व स्किन इरिटेशन में तो इंस्टेंट बेनिफिट मिलता है और आपकी स्किन रहती है यंग लेसाका कारले जांभोळ कडुनिंब अशा बारा गुणकारी जडीबुटींपासून बनलेलं एक परिणामकारक का औषध आहे लेसाका लिक्विड ले आयुर्वेदिक औषधी आता जगा जीवन बेफिकिर येसाका सोबत गुड मॉर्निंग बाय पार्क ऍव्हन्यू पार्क ऍव्हेन्यू फ्रेग्रेन्स स्मेल ऑफ ऑल अरे धमाकेदार नाही भिड़ेंगे दुनिया भर के लाइव जी जी सिनेमा के्वे पर विश्वास रिझल्ट सातत्य म्हणजे मोठे गावकर सरांचे आरसीसी डॉक्टर इंजिनियर व्हायस तर मग दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आर सी सी सेट स्कॉलरशिप परीक्षा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रजिस्ट्रेशन साठी संपर्क आर सी सी लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर अमृत धोनी डी प्लस घेतल्यापासून कमी झाली ग्लुकोज नॉर्मल वरती आहे बिना काठी जरा आनंदी आरोग्याचा भरोसा अमृत डी प्लस ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बारावी नंतरचे सर्वोत्तम पर्याय या विषयावर आपण सीए व शिक्षण तज्ञ निले मेहता यांच्यासोबत चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात तर सर आता बिझनेस बद्दल आपण बोललो पण बारावी नंतर जॉबसाठी कोणताच सर्वोत्तम पर्याय आहे असं तुम्हाला वाटतं बारावी नंतर जॉबसाठी आता क्षेत्र बरीच आहेत पण त्यातल्या त्यात आजचा विषय जो आहे आणि माझा जो विषय आहे कॉमर्स मधलं मी त्या कॉमर्स बाबत बोलीन की बारावी नंतर कॉमर्स मध्ये स्मार्ट बी कॉम नावाचा जो ऑप्शन एन आय मध्ये अवेलेबल करून दिला जातोय तो अतिशय सर्वोत्तम पर्याय फायनान्स अकाउंट टॅक्सेशन या क्षेत्रात जर जॉब करायचे असतील तर दॅट इज द बेस्ट वन काय आहे हे स्मार्ट बी कॉम तर ह्या स्मार्ट बीकॉम मध्ये बारावी नंतर पहिल्या वर्षी म्हणजे एफ वाय बी कॉम मध्ये शंभर टक्के इंडस्ट्रीला लागणारं प्रॅक्टिकल ट्रेनिंग टेक्नॉलॉजी कॉन्फिडन्स वाढवणं कम्युनिकेशन वाढवणं ह्या सर्व गोष्टींवरती काम केलं जातं पहिल्या वर्षात आणि दुसऱ्याच वर्षात एसवाय वाय बी कॉम मध्ये म्हणजे अगदी अठराव्या वर्षी त्या स्टुडंटला आठ ते अठरा हजार रुपयाच्या सॅलरीवर जॉईन केलं जातं आणि पुढे जाऊन तो लाखोंच्या ग्रोथ करतो म्हणजे अगदी वयाच्या अठराव्या वर्षी सेटल करणारा हा कोर्स हा सर्वोत्तम का पहिली गोष्ट वर्ष वाचवली कॉमर्स मध्ये जर जॉब पाहिजे चांगला चांगला जॉब तर तीन वर्षाचं बीकॉम त्याच्यानंतर दोन वर्ष पी जी करणं म्हणजे पाच वर्ष गेली इथं तुम्हाला एक वर्षात जॉब मिळाला म्हणजे चार वर्ष वाचली दुसरी गोष्ट सेल्फ डेव्हलपमेंट नॉर्मल बीकॉम एमकॉम एमबीए झालेल्या मुलांना नीट बोलता येत नाही माझा स्मार्ट बीकॉमचा मुलगा पहिल्या वर्षी कम्युनिकेशन पर्सनॅलिटी स्मार्टनेस टेक्नॉलॉजी ह्याच्यात सर्वोत्तम झालेला असतो दोन वर्षाच्या अनुभवानंतर तर तो अजून खूप हाय लेवलचा होतो हे दुसरं बेनिफिट तिसरं बेनिफिट लाखोंची ग्रोथ हो अठराव्या वर्षी ह्याला वार्षिक दोन लाखाचा पगार मिळतोय एकवीस उ पर्यंत तो चार पाच लाखापर्यंत पोहोचलेला असतो आणि लग्नाच्या वयापर्यंत पंचवीस ला त्यानं जर व्यवस्थित कष्ट केले आणि जॉब छान केला तर तो कमीत कमी दहा ते बारा लाख वार्षिक पगारापर्यंत पोहोचलेला असतो एवढं कुठलं शिक्षण देत म्हणून हा सर्वोत्तम ह्या सर्वच बाबतीत आणि ज्यांना हायर एज्युकेशनला जायचंय आणि पुढे जॉब घ्यायचे त्यांनाही एमबीए सीएफए कोर्स साठी ह्याची भरपूर मदत होते थोडक्यात स्मार्ट बी कॉम अठराव्या वर्षी पायावर उभा करतो आई वडिलांचं टेन्शन घालवतो आणि पुढे लाखो लाखोंची ग्रोथ देतो बरोबर पण सर स्मार्ट बीकॉम हे शिक्षण कोणासाठी फायदेशीर आहे कोणी करावं आणि याचे फायदे काय थोडक्यात सांगा ज्यांना बारावी नंतर पुढे जॉबला जायचंय किंवा पुढे एमबीए ए सारखे कोर्सेस करून जॉबला जायचंय त्या जॉबला जाणाऱ्यांसाठी ह्या आणि आता मी चार दा के फायदे सांगितलेच त्याच्याबरोबर बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की यार एवढे फायदे तर कोर्स महाग असेल तर पुढचा फायदा म्हणजे की तीन ते चार लाख रुपये जास्त बेनिफिट होतं नॉर्मल पेक्षा कारण इथं दोन वर्ष तुम्हाला सॅलरीचं उत्पन्न मिळत आहे फीजच्या वरती ते नॉर्मल बीकॉम मध्ये शक्य नाही आणि अजून एक महत्वाचा फायदा मग अशी सांगितलेल्यापेक्षा जॉबपेक्षा सगळ्यापेक्षा तो म्हणजे आदर्श आयुष्य संस्कार आणि आनंदी आयुष्य जगायला मुलांना शिकवतो आम्ही त्याचं आयुष्य ही घडतंय त्याच्या करिअर बरोबर हा सर्वात मोठा फायदा इथे मिळतो बरोबर स्मार्ट बीबीए आणि स्मार्ट बीकॉम चे ऍडमिशन नेमके कोठे आणि कशा पद्धतीने घेऊ शकतो थोडक्यात सांगा स्मार्ट बीपीए आणि बीकॉम ची ऍडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला एन आय बी कॉलेज निलया एज्युकेशन ग्रुप पुणे सदाशिव पेठ मध्ये हे भव्य मध्ये कॉलेज आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे पाहायला या तिथल्या मेडिटेशन रूम बघा तिथल्या लॅब्स बघा दोनशे दोनशे कॉम्प्युटरच्या तिथल्या मुलांना भेटा मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे हे खूप आपलातून आणि सुंदर कॉलेज आहे हा कॉन्फिडन्स आल्यावर मग एंट्रन्स टेस्ट द्या एंट्रन्स मध्ये पास झाला तर आम्ही तुम्हाला ऍडमिशन देऊ <laughs> आणि हां ऍडमिशन चालू झाल्यात बऱ्याचशा ऍडमिशन्स क्लोज पण झाल्यात आमची इच्छा आहे की लवकरात लवकर जून मध्ये बाकी जग जरी नाही चालू झालं तरी आपलं कॉलेज चालू, चालू, चालू हवं तर लवकरात लवकर या व्हिजिट करा एंट्रन्स द्या आणि मग तुम्हाला ऍडमिशन दिली जाईल स्मार्ट बीबीए किंवा स्मार्ट बी कॉम या दोन्ही कोर्सेस सर बारावी नंतर निल्याचे स्मार्ट बीबीए स्मार्ट बी कॉम व दुसऱ्या कॉलेजेस मधील इतर पर्याय यातले सर्वोत्तम करिअर निवडण्यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल थोडक्यात हो पहिली गोष्ट तुम्हाला कोर्स निवडावा लागतो की जो छान काहीतरी देणार आहे कोर्सनी काय द्यावं छान पगार द्यावा छान सॅलरी द्यावी बिझनेसमध्ये छान सक्सेस द्यावं आणि भरपूर नॉलेज आणि स्किल्स मिळावे तर हे स्मार्ट बीबी आणि स्मार्ट बी कॉम हे दोन्ही कोर्सेस हेच देणार आहेत फक्त तुम्हाला निवड करायची आहे मला बिझनेस मध्ये जायचंय का जॉबमध्ये बिझनेसमध्ये जायचंय तर डोळे झाकून स्मार्ट बीबी ला या आणि जर जॉबमध्ये जायचंय तर बाकी बरेच फील्ड आहेत जसं मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे त्या त्या क्षेत्रात जाऊ शकता पण कॉमर्सला जर यायचंय तर स्मार्ट बी कॉम सारखा सर्वोत्तम पर्याय नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आता कॉलेज कुठलं निवडायचंय तर कॉलेजनी काय द्यावं संस्कार द्यावे डेडिकेशन द्यावं तिथं वातावरण छान असावं जिथं मुलं घडावीत बिघडू नयेत आणि तसं आदर्श कॉलेज आहे निलया तुम्ही व्हिजिट दिली ना की तुम्हाला हे सर्वता लक्षात येईल की खरंच हे कॉलेज खूप आदर्श आहे मी तुम्हाला पर्सनली विश्वास देतो की तुम्ही व्हिजिटला या तिथं आलात मुलांशी बोला त्यांच्या पालकांशी बोला तुम्हाला पूर्णतः विश्वास येईल आणि तेवढ्याच विश्वासाने तुमच्या मुलाचं आयुष्यही आम्ही संपूर्णत उभं करू आई आमची खात्री फक्त गरज आहे तुमचा मुलगा डिवोटेड आणि कष्ट घेण्याच्या तयारीने यावा कारण मी एका बाजूने घड़ू शकत नाही ते दोन्ही बाजूने आयुष्य घडत असतं तर नक्की या निलय आला नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी तुमचं धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर आजच्या कार्यक्रमात आपण बारावी नंतरचे सर्वोत्तम पर्याय या विषयावर सीए व शिक्षण तज्ज्ञ निले मेहता यांच्यासोबत चर्चा केली बिझनेसचं शिक्षण घेण्याची गरज का आहे आणि त्यासाठी स्मार्ट बीबीए काय आहे त्याचे फायदे काय आहेत एकंदरीतच बारावी नंतर चांगलं करिअर कसं घडवता येईल याविषयी सरांनी अत्यंत छान मार्गदर्शन केलं यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला दिले आहेत तुम्ही यांना संपर्क करू शकता आणि नक्की व्हिजिट करा कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार